वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराजसूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेवटचा शिवग नाही का, त्या शेवटच्या शिवगामध्ये माऊली म्हणतात भक्ताने सांगितलंय कोणते शेत नाव माहिती का आपलं जे म्हणत आहे भारत आहे ना, म्हणजे तो कुठं येतोय भारत आहे हा शब्द भारत आहे हा देशाचं नाव आहे का कोणतं नाव आहे तू ग्रंथाचं नाव ग्रंथाच कोणता ग्रंथ महाभारत महाभारत भगवंताने ते महाभारतामध्ये जे सांगितलंय त्या सर्वांचं तात्पर्य एक शब्द आहे. कस काय आणलं एवढा भारत आणि हे काय कसं आणलं तर त्याच्याकरता दृष्टांत नाही लहानचा बनली असतो सूर्यफार मोठा असतो युवा सूर्याचा प्रकाश आणि बनली हे काम करतो त्याचप्रमाणे भारत आणि शिवला नाही तरी पण या सर्वांना सारी याच्यात आहे. भारतामध्ये सांगितलंय कारण भारत भारतामध्ये ज्ञान आलंय ते ज्ञान मूळचं कुठलं आहे पेरमध्ये नाही एवढा वेळ अनंतावय वेदा असं वर्णन केलं नाही का त्या वेदा स्थान आलं कुठं महाभारत आणि महाभारताचं स्थान गीतेमध्ये आलं आणि गीतेचं स्थान माझी परंपरा आली का एवढा वेद वेद सार महाभारत आणि महाभारत सर्व साल गीते भीष्मपर्वाने आणि भीष्मपर्वाने सांगितलंय याचं साल घेतलं मग आता असा शोक माता ऐक माझं काही ना मग आपण जेवण करताना कोणता शोक म्हणतो हा माहीत नाही धर्मक्षेत्रे गुरुक्षेत्रे हा शोक म्हणतो का कोणता म्हणतो येत्र योग पाठ नाही घेत कारण कोणता योग मोल मोठे आहे मला ऐकायला येते येत्र योगेश्वर कृष्ण येत्र बालकृष्णा तत्र श्री विजय गुरु भुवानी ते तीन वेळा येत्र योग तीन वेळा झाला म्हणजे का हे कंपस्त होत दहा रुपये एक बार बारा रुपये एक वार म्हणजे पंधरा रुपये एक वार कुठलं दुसरं म्हणजे 25 रुपये एक वार ओला कोणा जर कोणा गेले दोन वार आणि तीन वार फक्त त्याप्रमाणे ह्या श्लोक तीन वेळा म्हटला तर आपलं कोणतंही दम पक्क होतो नाही का मग आपलं जेवण पक्क वेगळे हे आपण जर जेवण केलं ना तर जेवढं तृप्ती होईलच पण तृप्ती झाल्यानंतर सुद्धा आपल्या अंतर्गत चांगले विचार उत्पन्न होतील असं महत्व आहे बरं का झालं समजा येतो आता सार आला
स्पाइसे शब्द ब्रह्मानंद झाले सव्वा लक्ष भारत भारताचे शेते सात सर्वस्व घेतले. या दृष्टांत आहे म्हणे एवढा वेद विरज सार आलं सव्वा लक्ष भारत म्हणे भारताची शब्द सव्वा लक्ष आणि त्या सव्वा लक्ष भारत त्या भारताचं सार आलं गीतेमध्ये. गीते श्लोक किती रे पन्नास ते शंभर सातशे श्लोक आहे आणि सातशे श्लोकाचा आरंभ कुठे झालाय पहिल्या अध्याय कोणता श्लोक धर्मक्षेत्रे गुरुक्षेत्रे समवेता उत्सव का पांडवा शेव किंवा गुरु हा प्रश्न होता ऋतुराजांचा आणि संजयाचं उत्तर देतो नव्हतं म्हणून या संजयला रागावं ना ए या तुला सवडतं का आजीव सवडत ना सर्वसी आलं तर या साताई हितांचा इत्यंत हा श्लोक शिशींचा या शिष्य संजयाचा मुद्दा तो त्याचा आनवे लावता येईल तुम्हाला ही जी उभी आहे हे उभीचं आनवे लावता येईल का सांग ज्या लावतील त्यांनी सांग कोण सांगतो अरे अन्वय समजतो तुम्हाला नाही समजत अन्वय राहता म्हणजे अन्वयाचे जे शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ सांगावा लागतो हे बाजू अन्वय अगोदर ओळी वाचता आली पाहिजे ओळी वाचता आली का तुम्हाला सर्व हे तयाई साता शिकांत इत्यंत श्लोक शिष्य या शिष्य संजय आता पूर्ण झालं तो आता याच्यामध्ये अनुभव आहे बरं का जो या शिष्य संजयाचा पूर्णगा असा कोण शिष्यांचा श्लोक शिष्यांनी शोधला शोक तर तो श्लोक म्हणजे साता शतांचा केलं या साता शिष्य जो संजय या संजयाचा जो पूर्ण उद्गार आहे असा जो सातशे श्लोकाच्या शेवटचा श्लोक संजय या श्लोकामध्ये सर्व गेलेलं सार आहे समजलं का तुम्हाला न्याय सांगायची तुम्हाला अशी सांगा सांगायला पहिल्यापासून प्रत्येक मूल्य आपण एका दिवसात शंभर होऊया समजलं का या पुढे पूर्णोद्गार होतो बरं का असा जो श्लोक आहे येणे एके जे श्लोके राहे तेणे असके विद्या जाता ते निके जिंतले हो हा जो एकच श्लोक आहे बरं का या श्लोकावर राहे येणे असके जो राहील राहील म्हणजे बसेल नाही राहील म्हणजे त्या श्लोकावर बसायचं का अर्थ करायचा कर अरे बसायचं नाही मग अर्थ आम्हाला सांगू तुम्ही करू काय अर्थ काय अरे विश्वास ठेवू हे सांगताय की माझं टप 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 पाहतो दिवसाचं बरं झालं राहील येतं का पिशाचा पक्का विश्वास मग त्याला कोणतं फल त्याला एवढं फल होता होईल बरं का विद्या जाता ते निके येतील हो विद्या जात जेवढं ज्ञान आहे ते संपूर्ण ज्ञान त्याला प्राप्त बरं का कोणती विद्या आपली सर्व विद्या ब्रह्मज्ञान ती संपूर्ण ब्रह्म विद्या त्याला प्राप्त होईल एकाच बरं का या एका श्लोक राहिला त्याला अशा प्रकारे फल प्राप्त होईल त्या श्लोकाचं महत्त्व सांगतात
म्हणून हा श्लोक आपण ऐकणार आहोत. मला हा शेवटी अरे मला म्हणतो तीन वेळा म्हणतो हा का की या श्लोक इतकं महत्व आहे. आपण विश्वासाने हा श्लोक तीन वेळा म्हटला तर आपलं जेवण उत्तम प्रकारे होऊन जाईल, आईर होणार नाही, चांगलं पतेल, पतून तर रक्त आणलं होईल आणि आपल्या अंतःकरणात चांगले संवाद उत्पन्न होईल. बरं का असे काही लोक म्हणतील, काय लोक म्हणणार, काय काय पाणी हे पाणी काय म्हणजे हे पाणी आहे पाणी जेवताना जमून घ्यायचं घेतात आणि बोलू काय पाणी. अरे अन्न हे ब्रह्म आहे, माझं ब्रह्म जो अन्न ते अन्न ब्रह्माला अर्पण केलं पाहिजे ना. काय हे सर्व संसार करता वैश्वदेव करायचा म्हणून तो वशोकरणाच्या अगोदर ते अन्न आलेलं पाहिजे, नंतर मग एखादा अतिथी त्याची वाट पाहिजे. अतिथी येतो बाबा आला द्यायचं, नाही तो काही नाही द्यायचं बाबा. आता तो औषध पाहिजे अगदी पाहिजे का आई नाही बरं का, ते जेवायला पत्ताच नाही कुठला आठवड्यात मूक तशी टोपी तशी पाई मका मका हे काय जेवण आहे अंतःशुद्धी होईल का, ते अंतः शुद्धी ओळखलं नाही माहिती बरं का. म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही जर आम्ही हा एक सुगंधला या तर कोण जर विश्वास असेल तुम्हाला जेवढं विद्या आहे जगतामध्ये ते तुम्हाला प्राप्त होईल. पुढे ऐशा शोका शिते सा गीतेची पदे अंगे व्हा पदे म्हणून की परमात्म अशा प्रकारचे हे सात्य श्लोक आहेत. हे गीतेची पदे अंगी वाहत गीतेची पदे अंगात वाहतात ते बरं का. पदे म्हणू पद या पदे म्हणता येत नाही मग काय, गीतारूपी आकाशाचं अमृत आहे बरं का. ओ हे श्लोक गीतारूपी आकाश आहे आणि आकाश परमावृत आहे. दुसरा दृष्टांत आता आता हे दृष्टांत सांगून काय करतात ते श्लोक आहे त्या श्लोकाचं म्हणावं बरं का. ते श्लोक नाही मग काय आहे खांब आहेत, खांब खांब म्हणत आपण मंडपाला नाही का सभा शिवाजी सभा आहे बाबा म्हणून मंडप करा सभा मंडप केला मग खांब मी सभा कोण द्या आता मंत्रीची ही सभा आकाश बोलतोय ते सांग ऐका काही नुसतं ते श्लोकाचं वर्णन करता दृष्टांत नाही हे दुसरं काही नाही. आता आपल्याला जे माहीत पाहिजे होती झालं आपलं कोणतं नद्या माम अभिजना हे मुख्य समजलं आपल्याला. आता हे नुसतं माहीत होत नाही ना का लक्षात ठेवायचं. हां ह्या अठराव्या अध्यायामध्ये ती मागे सांगितली ना ती तीन शब्द आहे सर्वकरण या शब्द मत प्रसाद आलो आपण शास्त्र बदम आपली पुढे तमेव शरम लक्ष सर्व आवे ना मार्ग.